आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण जे सध्या पवित्र पोर्टलवर आलेलो आहोत आणि यावर जे आहे एक अजून नवीन सूचना जी आहे दोन हजार सतराची शिक्षक भरतीसाठी देण्यात आलेली आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण जे अपडेट्स आहे ते आपण इथे बघणार आहोत जर आपण दोन हजार सतराच्या टेममध्ये गेलो आणि तिथे उमेदवारांसाठी जे सूचना आहेत त्याच्यावर तीन नोव्हेंबर रोजी म्हणजे आज जे सूचना प्रेस नोट अपलोड करण्यात आलेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडून त्याची माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला जेणेकरून तुम्हाला जे कोणत्याही माहितीची जे अपडेट्स असते ते तुमच्याकडून मिस होणार नाही आपण इथे स्क्रीनवर बघू शकतो की ही जी प्रेस नोट आहे ते आज तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अपलोड करण्यात आलेली आहे यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की जे टी आय टी दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षकांची जी भरती करण्यात येत आहे तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे दोन हजार बावीस संदर्भात हा व्हिडिओ नाही कारण त्यामध्ये अजून कोणतीही अपडेट्स झालेली नाही सध्या दोन हजार बावीस टी आय टी दिलेले उमेदवारांसाठी जे जाहिराती तयार करण्याचे काम आहे ते सुरू आहे आणि दोन हजार सतराची जे शिक्षक भरती रखडली होती तर उर्वरित याद्यान सर्वात ही संदर्भात ही अपडेट आहे आणि त्यामध्ये उमेदवारांना दोन हजार एकोणीस मध्ये शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्र गैरहजर रुजुना झालेले जे उमेदवार होते तसेच माजी सैनिक यांच्या परवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे ते रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार यांच्याकडून प्रेफरन्स घेण्यात जे सुरू झाले होते ते मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची माहिती घेतली होती यापूर्वी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून नियुक्तीची शिफारस करण्यासाठी पवित्र पोर्टलवर एकतीस दहा दोन हजार तेवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करण्याबाबत कळविण्यात आले होते म्हणजे मित्रांनो एकतीस तारखेपासून तर आज ता म्हणजे तीन नोव्हेंबर पर्यंत दोन हजार सतराचे उर्वरित जे शिक्षक भरती आहेत त्यासाठी पसंतीकरण देण्याची सुविधा शासनाने पोर्टलवर दिली होती राज्यामध्ये परंतु मागील काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल की राज्यामध्ये काही ठिकाणी इंटरनेटची जी सुविधा आहे ते राज्यामध्ये ते विस्कळीत झाली होती त्यामुळे बरेच उमेदवारांना याचा त्यांना प्रॉब्लेम येत होती फॉर्म भरण्यासाठी आणि बरेच उमेदवारांनी जे आहे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी देखील केली होती त्या अनुषंगाने अशा उमेदवारांना देखील या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग त्यांना घेता यावा म्हणून जे आहे पवित्र पोर्टलवर त्यांना आज मुदतवाढ देण्याचा हा निर्णय झालेला आहे आणि सध्याची जी मुदतवाढ असणार आहे मित्रांनो ते चार दिवसांची असणार आहे आणि सात नोव्हेंबर पर्यंत त्यांना अं पसंतीकरण देता येणार आहे सर्वात आधी महत्वाची बाब अशी आहे की यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी म्हणजे पवित्र पोर्टलची जी जे नवीन साईट मान्य आयुक्त साहेबांनी तयार केलेली आहे महा टीचर रिक्रुमेंटची तर या संकेतस्थळावर पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस ते असे दोन टॅब त्यांनी तयार केलेले आहे तर दोन हजार सतराच्या जे टॅब आहे त्यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले जे उमेदवार होते त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभाग सहभागी त्यांना करण्यात आलेले आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी या नवीन नवीन जे साईट शिक्षण आयुक्तांनी तयार केली होती आणि त्याच्यावर सर्व दोन हजार सतराचे उमेदवारांना त्यांनी प्रथम स्वप्रमाणपत्र करण्यासंदर्भातले जे सूचना होते त्याप्रमाणे बरेच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले होते आणि ही जी नवीन पवित्र पोर्टाची साईट आहे त्यानंतर त्याच्यावर एकशे शहाण्णवची यादी असेल किंवा आत्ताचे हे रिक्त पत्र घ्यायसाठी पसंती करा पसंतीकरम असेल तर ते देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती परंतु नवीन पोर्टलवर बरेच उमेदवारांनी अजूनही जे सेल्फ सर्टिफाईड केलेलं नाही असे देखील उमेदवारांचे प्रकरण समोर आलेले आहेत की त्यांना जे आहे त्यांचा फॉर्म सर्टिफाईड दाखवतच नाहीये तर असे उमेदवारांना जे आहे स्वप्रमाणपत्र केलेले होते म्हणजे ते जुनी वेबसाईट होती आपली स्टॉफ म्हणून त्याचं नाव होतं तर त्या जुनी वेबसाईटवर स्वप्रमाणपत्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उमेदवारांनी पूर्ण केले होते तसेच जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्वप्रमाणपत्र केलेले होते त्यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये स्वप्रमाणपत्र केलेले नाही त्यांना स्वप्रमाणपत्र करून प्राधान्यक्रम नोंद करण्यास सुविधा देणे आवश्यक आहे म्हणजे असे उमेदवार असतील की ज्यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी सुविधा देण्यात आली होती त्यावेळी देखील स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड त्यांचा फॉर्म केलेला नव्हता असे उमेदवारांना देखील स्वप्रमाणपत्र प्रमाणपत्र त्यांचे अजून पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर प्राधान्यक्रम जे असणारे पसंतीक्रम ते देण्यासाठी सुविधा देण्याची जे निर्णय आहे ते शिक्षण आयुक्त घेण्यात आलेले आहे यामध्ये अशा उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मुदतवाढ देखील आवश्यक असणार आहे म्हणजे अगोदर त्यांना फॉर्म सर्टिफाईट करायचं आहे आणि नंतर त्यांना पसंतीक्रम जनरेट करून लॉक करायचे आहे यासाठी जे आहे आता सात नोव्हेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर आता अशा उमेदवारांना काय करायचं आहे ज्यांचं सेल्फ सर्टिफाईड झालेला नसेल तर त्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना त्यांना जर येणारी अडचण असेल जे काही असेल तर त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी ईमेल आय डी जी देण्यात आलेली आहे एजू पवित्र ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम याच्यावर त्यांना पाठवायचं आहे आणि या ईमेलवर त्यांनी त्यांची अडचणी जे हे सविस्तर सांगून त्याचे स्क्रीनशॉटसोबत ॲड करून सांगायचं आहे आणि यासोबत जे आहे त्यांचा अर्ज देखील ते त्यांचा फॉर्मचे जे प्रिंट असणार आहे ते देखील ते पाठवू शकता या पदभरती संदर्भात कोणत्याही कर्मचारी अधिकारी अथवा त्रस्त व्यक्तीशी संपर्क साधू नये मी म म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही त्रेस्त जर यामध्ये व्यक्ती असेल किंवा काही एजंट असेल दलाल असेल जे तुम्हाला काही सांगत असेल तर त्यांच्या अजिबात तुम्ही भानगडीत पडू नका तुम्हाला अधिकृत पवित्र पोर्टलची जी ईमेल आय डी आहे त्याच्यावर ईमेल करा तुमचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होईल आणि इतर कोणत्याही कर्मचारी अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू नका अशा स्पष्ट यामध्ये सांगण्यात आलेला आहे वर नमूद केलेल्या कालावधीमध्ये म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्या उमेदवारांची कर्माची कारवाई पूर्ण करणार नाहीत अशा उमेदवारांना ते आता जे अपात्र गैरहजर जुना झालेले जे राऊंड होणार आहे तर राहिलेल्या रिक्त जागांवर करवायच्या पदभरतीच्या पुढील प्रक्रियेमध्ये ते सहभागी होणार नाही म्हणजे मित्रांनो सात तारखेची ही शेवटची डेडलाईन असणार आहे त्यानंतर मुदतवाढ देण्याचं इथे काहीच त्यांचं मानस नाही म्हणून सर्व जे उमेदवार राहिलेले असतील तर त्यांनी याच मुदतीमध्ये त्यांचे प्राधान्यक्रम देखील त्यांना जनरेट करून लॉक करायचे आहे आणि ज्यांचे सेल्फ सर्टिफाईड राहिले होते त्यांना देखील ते करता येणार आहे याच उमेदवारांनी महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेर आपली कारवाई पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे यामध्ये मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाहीच म्हणून सात तारखेच्या आज सर्वांनी ज्यांचे सेल्फ सर्टिफाईड राहिलेले असेल एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी केलेला नव्हता सेल्फ सर्टिफाय तर त्यांनी आता प्राधान्यक्रम जनरेट करण्याचे अगोदर त्यांना सर्टिफाईड करण्याची देखील मुदत देण्यात आलेली आहे आणि हे झाल्यानंतर त्यांना पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याचे देखील यामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे की जे कोणीही उमेदवार पसंतीक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत त्यांना येणारे कोणत्याही राऊंडमध्ये तिथे पात्र ठरणार नाही कारण मित्रांनो तुमचं सेल्फ सर्टिफाईड पूर्ण असेल तर तुम्ही प्रेफरन्स जनरेट करू शकत नाही आणि प्रेफरन्स जनरेट केले नसेल तर ते लॉक पण करता येणार नाही आणि लॉक जर तुम्ही केला नसेल तर कोणत्याही राऊंडसाठी तुमचा विचार कसा काय होणार हे तर सर्वांना आपल्याला इतकं तर कळतेस की कोणत्याही राऊंडसाठी आपल्याला जे पसंती जनरेट करून लॉक करणे आवश्यक असते तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ होता ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक करू शकता आणि मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता